कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. कोपरगाव आणि परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतलाय. नेहमीच गजबज असणाऱ्या कोपरगावच्या रस्त्यांवर आज मात्र शुकशुकाट दिसतोय. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहरासह तालुक्यात पोलिसांची करडी नजर आहे. कोपरगावातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोबिन खान यांनी. कोरोना विरोधात लढाई लढण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. याचा अर्थ सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत जनतेने स्वतःला घरात बंदिस्त करून घेणं असा याचा अर्थ होतोय. आणि या आवाहनाला कोपरगावकर जे आहे ते उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसून येत आहे. आपण जर या ठिकाणी कोपरगाव शहरातील परिस्थिती जर बघितली तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हा मुख्य जे आहे ते ठिकाण आहे. आणि संत ज्ञानेश्वर संकुलाची आपण जर परिस्थिती बघितली तर अनेक दुकाने या ठिकाणी बंद आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जे आहे स्वतःला घरात बंदिस्त करून घेतलेलं आहे. आणि आपण जर रस्त्याची परिस्थिती बघितली तर कधी नव्हे असे चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे की कोपरगाव शहरातील अनेक रस्ते जे आहे ते निर्मनुष्य झालेले आहे. मी कॅमेरामॅनला सांगेल की जे रस्त्याची परिस्थिती आहे ती पूर्णपणे आमच्या प्रेक्षकांना दाखवावी. कधी नव्हे बघितलेली अशी परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. प्रशासनाचे जे कर्मचारी आहे अधिकारी आहे आणि अत्यावश्यक सेवा देणारे काही लोक आहे यांना वगळता संपूर्णपणे संपूर्ण रस्ते जे आहे ते निर्मनुष्य झालेले आहे. दृश्यामध्ये आपण पाहू शकतो की या रस्त्यावरती एकही नागरिक आपल्याला फिरकताना दिसत नाहीये. एकंदरीतच पंतप्रधानांनी जे घरात बंदिस्त राहण्याचं आवाहन केलं होतं कोरोनाच्या विरोधात लढाई लढण्यासाठी त्याला कोपरगावकर उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहे. आणि नागरिकांनी जे आहे असेच रात्री 9 वाजेपर्यंत स्वतःला घरात बंदिस्त करून घ्यावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं असेच जे आवाहन प्रशासनाकडून देखील करण्यात येत आहे. कॅमेरामॅन वसीमसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.